जो पक्ष ज्या पक्षाचा अध्यक्ष परवा दिवशी राजीनामा दिलेला आणि आता असलेला या माणसाच्या या शरद पवार साहेब या माणसाच्या तोंडातनं कधी शिवछत्रपतींचं नाव यायचं नाही. सगळी भाषणं काढून बघा त्यांची. शाहू फुले आंबेडकर ते मोठे होतेच, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये, त्यांचं नाव घ्यायलाच पाहिजे. पण सर्वप्रथम आमच्या शिवछत्रपतींचं नाव घ्यायला पाहिजे. आमची ओळख ही शिवछत्रपतींची ओळख आहे. आम्ही कोण आहोत? आम्ही मराठी आहोत. मराठी म्हणजे कोण? आम्ही महाराष्ट्रात राहणारे म्हणजे कोण? आमच्या शिवछत्रपतींच्या भूमीत राहणारे आम्ही. आमची ओळख काय? आमची ओळख तीच ती. त्या महापुरुषाचं नाव ज्यांनी जे आजपर्यंत कधी घेत नाहीत घेत नव्हते त्यांनी पसरवायला सुरुवात केली. बघा राज ठाकरे कसं शिवछत्रपतींच्या पुत्राला विरोध करतोय. की मी आज पवार साहेबांबरोबर 91 पासून आहे, 10, 20, 23, 32, 33 वर्ष झाले. अनेक वेळेला जे आहे शिवाजी महाराजांचं नाव ते घेतात, त्यांच्या इतिहासाची उजळणी सुद्धा करतात. पण राज ठाकरे यांनीच पवार साहेबांची एक प्रकट मुलाखत घेतली होती आणि त्या प्रकट मुलाखतीमध्ये हा प्रश्न राज ठाकरे यांनी पवार साहेबांना विचारला होता. त्यावेळेला पवार साहेबांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज तर सर्व महाराष्ट्राचेच आहेत, असा एकही घटक नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल त्याच्या मनात आदर नाही, असा घटक नाही. पण त्यानंतर जे आहे राज्यामध्ये वेगवेगळ्या अनेक जे काही समाजसुधारक होऊन गेले विशेषतः, आणि त्यांनी ज्या काही व्यथा समाजाच्या व्यथा, शिवाजी महाराज हे सर्वव्यापी होते म्हणजे त्यांनी राज्यक्रांती केली, सगळ्यांना बरोबर घेतलं, सर्व समाजांना बरोबर घेतलं. पण फुले शाहू आंबेडकरांनी जे आहे सामाजिक क्रांतीमध्ये फार मोठं काम केलं. आणि म्हणून पवार साहेबांनी उत्तर दिलेलं आहे की या सर्व महाराष्ट्राला एकत्रित ठेवण्यासाठी फुले शाहू आंबेडकर हे आवश्यक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात आपले एकूण एक जणाचा सगळा महाराष्ट्र, म्हणजे जे फुले शाहू आंबेडकरांना मानतात ते सुद्धा सगळं महाराजांना मानतातच, त्यांच्यामुळे प्रश्नच येत नाही. पण फुले शाहू आंबेडकरांना मानणारे वेगवेगळे जे काही घटक आहेत त्यांनी एकत्रित राहावं, राज्य एकत्रित राहावं म्हणून मी ते बोलतो. पण त्याचबरोबर पुढे त्यांनी असंही सांगितलेलं आहे की दिल्लीमध्ये आपल्यापैकी कोणी गेला किंवा आपल्या नेत्यांबद्दल तर ते मराठा असा त्याचा उल्लेख करतो, ते मराठा रेडर. पण मराठा रेडर जेव्हा ते म्हणतात त्या अर्थी ते मराठा जातीबद्दल बोलत नाही, म्हणजे महाराष्ट्रातला आमच्यासारखा गेला किंवा काय म्हणतात तुमच्या वंजारी समाजाचा मोठा नेता गेला किंवा कोण, तर ते सगळ्यांना महाराष्ट्रातल्या लोकांना मराठाच म्हणतात, ते मराठा लीडर आहे म्हणजे महाराष्ट्रातला नेता आहे. तर असा हा जो जे उत्तर जे आहे ते पवार साहेबांनी राज ठाकरे साहेबांना दिले. माझा आता परत विनंती आहे की ठीक आहे राजसाहेब तुम्ही पण महात्मा फुले शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं तर सगळ्यांना बरं वाटेल, छत्रपतीचं नाव घ्या आणि फुले शाहू आंबेडकरांचं सुद्धा नाव आपल्या आपण जर कुठे कुठे जर बोललात काय तर ते अधिक चांगलं होईल. प्रबोधनकार ठाकरे जे आहेत आपण पाहिलं त्यांनी की त्यांनीसुद्धा जे आहे फुले शाहू आंबेडकरांच्याच विचारावर बरंच काम केलेलं आणि पुस्तकं त्यांची जी आहेत लिहिलेली जी आहेत जी मला माझ्या संग्रह मी वाचतो काम केलेलं आहे त्यांनी, त्यामुळे सगळ्यांनाच घ्यायला सगळ्यांचे नाव बिघडतो कुठे आपल्याला काय.